गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग टू ऑल माय डियर स्टूडेंट्स अँड वेलकम टू बोराडे मॅस अकॅडमी सरकारच्या या सेशनमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि विद्यार्थी मित्रांनो मला सांगायचं आहे की आजपर्यंत आपण खूप सारे टॉपिक्सवरती व्हिडिओज बघितलेले असतील जर कोणी बघितले नसेल तर प्लीज ते व्हिडिओज बघा आणि जर चॅनलला तुम्ही आजच बघत आहात तर जरूर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर सुरू करूया आजचं सेशन आजचे सर्व प्रॉब्लेम हे सर्व हॉट्स क्वेशन आहेत मुलानो जे आपल्या एक्झाम मध्ये विचारले जातात असे काही एक्झाम्पल्स आज आपण बघणार आहोत मार्च टू थाउजंड नाईन्टीनला बेसिकली हा विचारलेला क्वेश्चन आहे मुलानो मी प्रश्न वाचणार आहे प्रश्न समजून घ्या त्याचं उत्तर कशा रीतीने करता येईल ते पण समजून घ्या अ सर्कल विथ सेंटर ऍट पी सेंटर पीला आहे सर्कल दिलंय आणि इज इन्स्क्राइब्ड इन द ट्रायंगल ए बी सी या ट्रायंगल ए बी सी मध्ये सर्कल इन्स्क्राईब केलेलं आहे आणि हे सर्कल इन्स्क्राइब केलेलं आहे म्हणजे नेमकं काय होतंय हे सर्कल ए बी या साइडला येत एल पॉईंटमध्ये इंटरसेट करत आहे बी ला यम मध्ये आणि एसीला थोडक्यात एल एन आर टचिंग हे काय ए बी बी सी आणि एसी या सर्कल साठी काय झाले मुलांनो टँजेंट झालेले आहेत ओके पी हा सेंटर है। तो का है? आहे तर त्यांचं म्हणणं काय रेडियस त्यांनी दिलेली आहे सर्कलची रेडियस स्मॉल लिटर ने दाखवलेली आहे तर मुलांनो आपल्याला प्रूफ काय करायचं आहे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी म्हणजे पूर्ण ट्रायंगलचा एरिया ट्रँगलचा एरिया हा किती आणायचा आहे वन बाय टू टू द ब्रॅकेट ए बी प्लस बी सी प्लस ए सी मल्टीप्लायड बाय काय आणायचं आहे ट्रँगलचा एरिया म्हटलं तर लहानपणापासून एक फॉर्म्युला आपण जरूर बघितलेला आहे तो फॉर्म्युला कोणता तो फॉर्म्युला म्हणजे मुलांनो एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी म्हणजे हाफ इन्टू बेस इन्टू हाईट हा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे आणि या फॉर्म्युलाचा वापर करून आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आहे पण आता सध्या या ट्रँगलचा डायरेक्ट आपण एरिया काढण्यासाठी बेस हाफ इंटू बेस इन्टू हाईट हा फॉर्म्युला पूर्ण ट्रँगल एरिया काढण्यासाठी वापरणार नाही पण आपण इथं थो थोडेसे कन्स्ट्रक्शन करूया कन्स्ट्रक्शन कसे करणार आहोत तर पी पॉइंटमधनं आपण पी एम ड्रॉ करूया पीएम ड्रॉ केली पी के एम ही रेडियस असेल यस कारण ती या बी सीला म्हणजे टचिंग पॉइंट आहे त्याला इंटरसेट करते म्हणजे बी सीला पी एम ही काय असणार आहे पुढे जाऊन परपेंडिक्युलर असणार आहे कारण जी आ, रेडियस आपण काढतो ती टँजेंटला त्या टचिंग पॉईंटला जर इंटरसेट करत असेल तर ती नेहमी काय असते रेडियस पर असे असते हे तुम्हाला बाय माहिती आहे त्यानंतर मी पी एन जोडतो आहे मुलांना त्यानंतर मी पी आ, पी एल जोडतो आहे ओके सो टचिंग पॉईंट जोडलेत म्हणजे ड्रॉ काय करूया आपण ड्रॉ इथं नीट ऐका आपण स्टार्ट कसं करतोय ड्रॉ सेगमेंट पी एम म्हटलं आहे मी त्यानंतर मी पी एन आणि पी एल या तीन सेगमेंट जोडलेल्या आहेत पण तेवढ्यावरतीच ती मी थांबणार नाही आहे मी अजून थोडं पुढे काय करणार आहे मी ए पी म्हणजे पी ए पण जोडतो आहे मी पी बी पण जोडतो आहे आणि मी पी सी पण जोडतो आहे मुलांना चालेल ना तुम्हाला तर मी अजून काय केलं आहे अल्सो आ, पी ए पी बी आणि पी सी पण जॉईंट केलेले आहेत एकदाच हे कन्स्ट्रक्शन लिहून टाकलं आता पुढे जाऊया आता त्यानंतर सेगमेंट पी एम म्हणजे पी एम ही बी सीला कशी असेल मुलांनो परपेंडिक्युलर असेल म्हणजे हिअर पी एम हंड्रेड पर्सेंट परपेंडिक्युलर कोणाला असणार आहे बी सीला त्यानंतर पी आ, नंतर पी एम झाल्यानंतर पी एन पी एन ही परपेंडिक्युलर कोणाला असणार आहे पी एन ही परपेंडिक्युलर असणार आहे ए सीला आणि पी एल ही परपेंडिक्युलर असणार आहे ए बीला या सर्वांना कारण काय असणार आहे परपेंडिक्युलर का तर टँजेंट थिअरम नावाचा थिअरम तुम्ही बघितला होता टँजेंट थिअरम स्पर्शिकेचा स्पर्शिकेचं प्रमय असं मराठीमध्ये म्हटलं जातं तर ते त्यामुळे ते परपेंडिक्युलर आहे जर हे परपेंडिक्युलर आहे पी या, पी एम कोणाला बी सीला मुलांना तर तुम्हाला मला काय सांगता येईल ह्या छोट्याशा ट्रॅंगलचा विचार करू आपण मुलांनो या मोठ्या ट्रँगलमध्ये आपण जर तीन ट्रायंगल कन्सिडर केले आणि ह्या तीन ट्रायंगलचा एरिया पूर्ण एकत्र केला तर पूर्ण एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी मिळतं तर तुम्हाला ते तीन ट्रायंगल कोणते कोणते घेता येईल पी बी सी हा ट्रायंगल घेतला मी ट्रायंगल पी बी सी बघा बरं का त्यानंतर ट्रँगल पी ए सी हा दुसरा ट्रायंगल घेतला ट्रायंगल पी ए सी आणि तिसरा ट्रँगल पी ए बी घेतला ट्रँगल पी ए बी बरं का मुलांना तर ह्या प्रकारे आपण हे अशा रीतीने हे इतपर्यंत इथपर्यंत पी बी सी पी सी पी बी पी ए बी अशा रीतीने हे तीन ट्रॅंगल घेतले आणि ह्या तीन ट्रॅंगलचा एरिया जर एकत्र केला तर पूर्ण ट्रॅंगल ए बी सी मिळेल का नाही शंभर टक्के मिळणार आहे मग आपण काय करतोय मुलांनो बघा मी काय करणार आहे सिम्पल गोष्ट करणार आहे वी नो वी नो आपल्याला माहिती आहे काय माहिती आहे एरिया ऑफ ट्रँगल एरिया ऑफ ट्रँगल इज इक्वल टू हा into, बेस into, काय असतं हाईट असतं ओके मग याचा जर विचार केला मी तर इथं काय होणार आहे मुलानो एरिया ऑफ ट्रायंगल जर मी पी बी सी घेतलेला आहे तर त्याचा अर्थ हा पंटू बेस किती आहे मुलानो याचा बी सी आणि हाईट किती याची पी एम ही हाईट पी एम ही काय मुलांनो हाईट आहे म्हणजे इथं बी सी मल्टीप्लायड बाय पी एम लिहावं लागेल ओके पण हा आप एन बी सी तसाच राहील पण पी एम ही दुसरी तिसरी काही नसून पी एम ही काय मुलांना रेडियस पी एन ही काय मुलांनो रेडियस पी एल काय आहे मुलांनो रेडियस तर मल्टिप्लायड बाय आर याला इक्वेशन नंबर वन म्हणतोय हा एरिया ऑफ ट्रायंगल पी बी सी इक्वल टू हाफ टू बी सी टू आर असं हे झालेलं आहे मुलांनो प्रॉब्लेम तुम्ही लिहून घेतलेला असेल तर मला हा रफ करता so, येणार आहे ओके सो प्लीज मी हे प्रॉब्लेम गायब करून टाकलेला आहे आता मला जे प्रूव्ह करायचं आहे ते सोडं समोर ठेवत आहे कारण आपला टार्गेट नेहमी आपल्या समोर असलं पाहिजे इथपर्यंत कळलं आहे आता मी काय म्हणतोय मुलांना आता मी म्हणतोय सिमिलरली काय म्हणणार मुलांना सिमिलरली सिमिलरली एरिया ऑफ ट्रॅंगल पी ए सी घेतो एरिया ऑफ ट्रॅंगल पी सी इक्वल टू हा पिन टू काय असेल पी सीचा बेस सांगा बरं ए सी हा बेस असेल आणि ही पी एन परपेंडिक्युलर आहे म्हणजे ए सी मल्टीप्लायड बाय पी एनची लेंथ आर आहे डायरेक्टली आ डायरेक लिया। याला इक्वेशन नंबर टू म्हणूया हवं तर याला इक्वेशन नंबर टू आणि आपल्याला काय करता येईल रे एरिया ऑफ ट्रँगल कोणता ट्रायंगल राहायला सांगा मला पी बी सी हा एवढा कवर केला आहे पी ए सी हा दुसरा कवर केला आहे आणि राहिला आहे पी ए बी एक, एक दोन तीन असे तीन ट्रायंगल तयार केले आपण एरिया ऑफ आप ट्रायंगल पी ए बी म्हणतो आहे मी इज इक्वल टू हा पन टू बेस किती आहे मुलांनो ए बी मल्टीप्लायड बाय किती असणार आहे आर याला इक्वेशन नंबर थ्री म्हणतो आहे याला इक्वेशन नंबर काय म्हणलं आहे थ्री अशा रीतीने माझ्याकडे एक दोन तीन इक्वेशन तयार झालेत मला एक गोष्ट लक्षात येते मुलांनो मला एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी काढायचा आहे ओके मी आता हे डायग्राम गायब करतो आहे मुलांनो डायग्रामसुद्धा तुम्ही अगोदर काढून घ्यायला पाहिजे ओके तर आता मी काय म्हणणार वी हॅव वी हॅव काय तर एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी म्हणजे जो पूर्ण ट्रॅंगल ए बी सी होता तो ट्रँगलचा एरिया म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हा पहिला ट्रॅंगल ए पी बी सी दुसरा ट्रँगल पी ए सी आणि तिसरा ट्रॅंगल पी ए बी या तिन्ही ट्रॅंगलच्या एरियाची ॲडिशन होईल म्हणजे मला असं लिहिता मला मुला ना एरिया ऑफ ट्रँगल पी बी सी चला पी बी सी जो सिक्वेन्स आहे तोच लिहितोय एरिया ऑफ ट्रैंगल का मुलानों पी ए सी एरिया ऑफ ट्रायंगल पी ए सी प्लस एरिया ऑफ ट्रायंगल पी ए बी ठीक है मुलानों तो हा तीन ट्रायंगल एरियान एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी ये बेसिक ज्योमेट्री है मुलानों इज इक्वल टू हाफ इंटू पी बी सी एरिया कि बी सी इंटू आर बी सी मल्टीप्लाइड बाय आर परत हाफ इंटू ए एसी इंटू आर प्लस हाफ इन टू ए बी इन टू आर इथपर्यंत असणार आहे इज एट क्लिअर अप टू दिस इथं वन बाय टू तिथं वन बाय टू तिथं वन बाय टू वन बाय टू कॉमन घ्या बाहेर ब्रॅकेटमध्ये काहीतरी आणि पाठीमागून कॉमन घ्या आर इथं आर तिथं आर मल्टीप्लायड बाय आर बाहेर कॉमन घेतला आहे मुलानं वन बाय टू पुढे कॉमन घेतला आहे आर मागे कॉमन घेतला आहे सो मध्ये कोण राहिलं आहे मुलानं बी सी राहिला आहे प्लस करून ए सी राहील आणि प्लस करून ए बी राहील तो ओके मल्टीप्लाइड बाय आर सो हा मध्ये याला जरा सिक्वेन्समध्ये लिहूया ए बी प्लस बी सी प्लस ए सी आणि मल्टीप्लायड बाय आर आणि ह्या बाजूला काय असणार आहे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी छानपैकी याला असा ब्रॅकेट टाकायचा मुलांनो आणि लिहायचं आहे हेन्स प्रू या प्रकारे हे काय झालं आहे प्रू केलं आहे मुलानो बघा कशा रीतीने सिम्पल हा प्रॉब्लेम होता हॉट्समध्ये हा विचारला गेला होता दोन हजार एकोणावीसमध्ये तर तो त्याचं सोल्युशन तुमच्या समोर आहे पहिले तर प्रॉब्लेम लिहून घ्यायचा आहे डायग्राम काढायची आहे आणि मग छानपैकी तुम्ही याचं उत्तर लिहायचं आहे तर मुलांना बघूया सेकेंड प्रॉब्लेम काय आहे सेकंड प्रॉब्लेम शो दॅट अ सायक्लिक ट्रॅप्युझम इज अँड आयसोसिलस जो सायक्लिक ट्रॅप्युझम आहे तो आयसोसिलस आहे आयसोसिलस या शब्दाचा अर्थ काय मुलांनो आयसोसिलस मीन्स टू साइड्स आर इक्वल दोन साइड्स त्याच्या इक्वल आहेत तस आपल्याला दाखवायचं आहे तर मुलांनो यामध्ये सायक्लिक ट्रॅप्युझमचा अर्थ काय होतो सायक्लिक म्हणजे काय तर ज्या कॉट्रेलॅटलचे चारही पॉईंट्स ही कशावर असतात मुलांना तर सर्कलवरती असतात त्याला आपण सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असं म्हणतो इथं ट्रॅफिझियम आहे ट्रॅफिझियम माहिती आहे तुम्हाला तर मी मुलांना डायग्रॅम ड्रॉ करतो बघा या प्रकारे जर मी डायग्रॅम ड्रॉ केली तर तुम्हाला पिक्चर क्लिअर होऊन जाईल मुलांनो ओके या प्रकारे अशा रीतीचा जो आपण ड्रॉ करतोय हा आहे ट्रॅफिझियम तर मुलांनो याचं नाव ए बी सी डी असं देऊया ए बी सी डी बरं का यात एक लक्षात घ्या दोन साइड्स या पॅरलल असतात आणि दोन साइड्स या नॉन पॅरल असतात त्याला सायक् ट्रॅपिझम असं म्हणतात ओके आता यामध्ये एक गोष्ट घडते यामध्ये एक गोष्ट काय घडते सायक्लिक ट्रॅप्युझममध्ये पहिलं तर मी इथं आन्सर लिहिताना काय लिहितोय कॉड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ सायक्लिक ट्रॅपिझम ओके सायक्लिक ट्रॅफिझियम असं लिहिलं आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा ॲक्च्युली थोडा मी डायग्रॅममध्ये बदल करतो म्हणजे तुम्हाला आहे ना अजून क्लिअरिटी येईल डायग्रॅम ड्रॉ करताना सर थोडासा तुम्ही हा वरती घेतला असता ए बी आणि सी डी असा घेतला असता तर म्हणजे डायग्रॅम दिसायला पण ती ट्रॅफिझमसारखी दिसेल ए बी सी डी ठीक आहे तर हा ए बी सी डी ट्रॅफिझम आहे त्यालाश ठेवा ही आणि ही साईड इथं काय आहे पॅरल आहे दोन साइड जर कॉर्ड्रेलॅट्रलच्या पॅरल असतील तर तिथे अल्टरनेट अँगल्स करस्पॉन्डिंग अँगल्स ओके इंटेरियर अँगल्स असे अँगल्स फॉर्म होतात तुम्हाला हे आठवत असतील आता ॲक्च्युली आपल्याला काय करायचं आहे व्हॉट इज आवर टार्गेट आवर टार्गेट इज टू शो दॅट दिस इज अॅन आयसोसिलस आयसोसिलसचा अर्थ काय दोन साइड्स इक सा या इक्वल असायला पाहिजे तर याच्यामध्ये शंभर टक्के ए बी आणि डी e, सी ह्या इक्वल येतील का नाही येणार काय येऊ शकत नाही कारण ए बी छोटी आणि डी सी मोठी आहे ही डायग्राममध्ये दिसतानाच दिसते मुलांना म्हणजे पण त्या ए बी आणि डी सी या एकमेकीला कशा आहेत मुलानो पॅर्ल आहेत पॅर्ल आहेत म्हणजे मी काय लिहू शकतो ए बी एस पॅर्ल टू काय आहे डी सी ए बी पॅर्ल टू डी सी मुलानो जर मी एक सेकंड जोडली इथं एक सेकंड जोडली म्हणजे ए सी सॉरी एक डायगोनल मी ड्रॉ केला ए सी हा डायगोनल ड्रॉ केला मुलांनो हा डायगोनल ड्रॉ केल्यानंतर मुलांनो तुम्हाला माहिती आहे का जिथं जिथं झेड आकार तयार होतो असा आ किंवा असा झेड तर इथे होणारा अँगल इथे होणारा अँगल आणि इथे होणारा अँगल हे एकमेकाला काय असतात अल्टरनेट अँगल असतात किंवा इथे होणारा अँगल इथे होणारा अँगल हा अल्टरनेट अँगल असतो आणि अल्टरनेट अँगल हे काय असतात नेहमी इक्वल असतात अल्टरनेट अँगल युत्क्रम कोण म्हणतात मराठीमध्ये त्याला इथं बघा ए सी डायगोनल जोडल्यानंतर इथे होणारा अँगल आणि इथे होणारा अँगल या दोन्ही अँगलची नावं पहिले सांगा ते एकमेकाचे अल्टरनेट अँगल आहेत आणि ते काय आहेत कॉन्ग्रुअंट आहेत कॉन्ग्रुअंट आहेत मग त्याचं नाव काय वरच्याचं ए ह्याचं नाव घ्यायचं झालं तर अँगल बी ए सी म्हणता येईल नावं घेताना परफेक्ट घ्या अँगल बी ए सी कॉंग्रुअंट टू अँगल कोणता येईल मुलांनो हां ए सी डी अँगल कोणता येईल ए सी डी किंवा डी सी ए म्हटलं तर अजून चांगलं डी सी ए कारण काय लिहायचं आहे अल्टरनेट अँगल्स याला काय लिहूया अल्टरनेट अँगल्स हे असं रिझन देऊया मुलांनो सिच्युएशन तशी एकदम क्लिअर असते फक्त आपल्याला ती लक्षात आली पाहिजे आता अँगल बी एस सी कॉन्ग्रोंट टू अँगल डी सी ए असं मी लिहिलेलं आहे म्हणजे याचा अर्थ याचं मेजर ऑफ अँगल मेजर ऑफ अँगल बी ए सी इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल डी सी ए असणार आहे का नाही असणार आहे दोन अँगल कॉन्ग्रोंट आहे म्हणजे त्याचं दोघांचं मेजर हे सेम असतं असा त्याचा अर्थ होत असतो यसरनो बच्चो यस आता मुलांनो मला सांगा या अँगल बी ए सीमध्ये इन्स्क्राईब झालेला इन्स्क्राईब झालेला आर्क कोणता आहे अँगल बी ए सीने आर्क बी सी आर्क आर्क म्हणजे सर्कलचा पार्ट आर्क बी सी हा इन्स्क्राईब केलेला आहे तुम्हाला माहिती आहे इन्स्क्राईबड अँगल थिअरम पार्ट आहे ना तुमचा अँगल बी एस सीचा मेजरमेंट आर्क बी सीच्या जो इन्स्क इंटरसेप्टेड आर्क आहे त्याच्या निम्मा असतो त्याच्या मेजरच्या काय असतो निम्मा असतो म्हणजे मेजर ऑफ आर्क लगेच बी एस सीबद्दलच बोलणार आहे मी इज इक्वल टू वन बाय टू टाइम मेजर ऑफ आर्क कोणता लिहिला आहे मी बी सी याला इक्वेशन नंबर टू अँड मेजर ऑफ आर्क दुसरा कोणता अँगल आहे डी सी ए इज इक्वल टू सांगा बरं मेजर ऑफ आर्क डी सी ए डी सी ने कोणता आर्क इंटरसेप्ट केला आहे ए डी एडी हा आर्क इंटरसेप्ट केला आहे सो so, मेजर ऑफ आर्क इथं लिहिणार आहे ए डी याला इक्वेशन नंबर तीन म्हणूया तशा रीतीने माझ्याकडे इक्वेशन वन आहे टू आहे थ्री आहे तर मी पुढे जाणार कसा आहे मी इथं लिहितोय मुलांनो फ्रॉम एक दोन तीन वन टू थ्री काय लिहिताल मुलांना हा आणि हा दोघांचं मेजर सारखे म्हणजे हा आणि हा दोघांचं मेजर सारखे म्हणजे ह्या दोघांचं मेजर कसं असेल सारखं यातला हाफ हाफ कॅन्सल झालेला आहे म्हणजे मेजर ऑफ आर्क बी सी थोडक्यात इथं लिहिणार मेजर ऑफ आर्क बी सी इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क कोणता लिहिणार तुम्हाला मुलांनो ए डी असं म्हणता येणार आहे मेजर ऑर बी सी इक्वल टू मेजर ऑफ आर्क बी डी जेव्हा दोन आर्कची मेजर सेम असते तेव्हा ते आर्क कसे असतात मुलांना कॉन्ग्रुअंट असतात म्हणून इथे काय येणार आर्क बी सी इज कॉन्ग्रुअंट टू आर्क काय लिहिता येईल बी डी आता तुम्हाला एक अजून स्टोरी माहिती आहे ज्या आर्क कॉन्ग्रुअंट असतात बी सी ही आर्क आणि ए बी हे आर्क सॉरी ए डी ही आर्क सॉरी इथं लिहिताना ए डी लिहा सर हां ए डी ही आर्क आणि बी सी ही आर्क जर कॉन्ग्रुवंट असेल तर त्यांच्याशी रिलेटेड ज्या कॉर्ड्स असतात कॉर्ड्स त्यासुद्धा कॉन्ग्रुवंट असतात म्हणजे बी सीशी रिलेटेड कॉर्ड कोणती असते आर्क बी सीशी रिलेटेड कॉर्ड ही बी सी असते म्हणून कॉर्ड शब्द वापरायचा आहे आर्कच्याऐवजी बी सी कॉन्ग्रुवंट टू कॉर्ड काय ये लिहिता येईल मग मुलांना सांगा ही लिहिता येईल ए डी इथं लिहायचं काय आर्क्स आर्क्स कॉन्ग्रुअंट आर, आर्क्स रिलेटेड टू काय लिहिता येईल तुम्हाला कॉर्ड्स रिलेटेड टू कॉंग्रुअंट आर्क्स ओके अशा कॉर्ड्स त्या ज्या कॉन्ग्रवंट आर्क्सला रिलेटेड आहेत म्हणजे याचा अर्थ बी सी इक्वल टू काय येणार आहे मुलांना ए डी म्हणजे याचा अर्थ हा जो कॉर्ड्रिलॅटर ए बी सी डी आहे त्यामध्ये ए डी आणि बी सी ही आणि ही कशी झाली आहे मुलांना सेम झाली आहे आणि ह्या जर सेम झाल्या असतील तर आपल्याला आनंदी आनंदगडी जिकडे तिकडेच इकडे म्हणता येईल कॉर्ड्रिलॅटर ए बी सी डी इज अ सायक्लिक ट्रॅपुइम ओके इज अ सायक्लिक ट्रॅपिझम इज अँड आयसोसिलस इज अ सायक्लिक ट्रॅपिझियम इज अँड आयसोसिलस ओके सो अशा प्रकारे लास्ट आन्सर आपण लिहून टाकायचं आहे ओके okay? तर मुलांनो बघूया आपण तिसरा प्रॉब्लेम काय आहे

आपल्याला काय प्रूव्ह करायला सांगितलं आहे डी इक्वल टू बी सी ए डी कुठं आहे ही आणि बी सी ही आहे मुलांना मागच्या प्रॉब्लेम सारखंच आहे जवळपास याचं थोडक्यात कॉन्वर्स uh, टाईपच झाला आहे ओके okay, फक्त तिथं ट्रॅफिझम दिलेलं होतं इथं तसं दिलेलं आहे हा कॉड्रिलॅटरल आहे आणि सायक्लिक कॉर्ड्रिलॅटरल आहे पण इथे गंमत काय दिली आहे इथं थोडासा बदल चेंज आहे तो डायगोनल्स ऑफ सायक्लिक कॉर्डरॅटर्स इकॉन्ग्रोव्हट दिल्यात म्हणजे इथं डायगोनल ड्रॉ केलं आहे म्हणजे ए सी हा डायगोनल असतो आणि बी डी हा डायगोनल आहे मुला हे डायगोनल त्यांनी सेम दिलेले आहेत तर आपल्याला पुढे जाऊन ह्या दोन गोष्टी प्रूव्ह करायच्या ओके आपण सुरुवात करूया सुरुवात कुठून करावी सुरुवातीपासून सुरुवात करूया तर कशी सुरुवात करायची बघा मुलानो आपल्याला इथे घेताना आपण म्हणूया गिवन गिवन काय आप आप आहे आपल्याकडे आपल्याकडे आहे डायगोनल ए डायगोनल कोणते मुलानो एसी ही डायगोनल आहे आणि बी डी ही डायगोनल आहे म्हणजे मला जर लिहायचं झालं तर एसी इक्वल टू बी डी बरोबर ह्या दोघे डायगोनल सेम दिल्यात दिस इज वॉट गिवन हे दिलेलं आहे मग आता मला सांगा एक आ, ए सी ही थोडक्यात काय कॉर्डच आहे एक, एक प्रकारची आणि बी डीसुद्धा कॉर्ड आहे तर कॉर्डशी कॉन्ग्रुअंट असलेले म्हणजे कॉन्ग्रोअंट कॉर्ड्स रिलेटेड टू म्हणजे कॉन्ग्रुअंट आर्क्स ज्या असतात त्या काय असतात त्यासुद्धा कॉन्ग्रुअंट असतात म्हणजे आपल्याला ए सीशी कॉन्ग्रुअंट असलेला आर्क कोणता असणार आहे मेजर ऑफ आर्क ए बी सी असणार आहे मेजर ऑफ आर्क ए बी सी बघावं का मला ना इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क बी डी चा कॉ रिलेटेड आर्क कोणता असणार आहे बी ए डी असणार आहे बी ए डी तर इथं मी बी ए डी म्हणतो ओके सो so, मी काय म्हणतोय आर्क्स रिलेटेड टू आर्क्स रिलेटेड टू कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स असं सिंपल तुम्ही रिझन देऊ शकतात म्हणजे ज्या कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स जर काय असतील कॉर्ड्स या कॉन्ग्रोएंट असतील तर त्याला रिलेटेड ज्या आर्क्स असतात त्यासुद्धा काय असतात कॉन्ग्रोएंट असतात म्हणून मी ए सी इक्वल टू बी डी असेल तर त्या आर्क ए बी सी जो कोणाला कॉन रिलेटेड आहे ए सीला ए बी सी आणि बी डीला कोणता आहे बी ए डी असं लिहिलं आहे पण मुलांनो याच्या पुढे जायचं कसं काय असायला पाहिजे स्टेप तर मेजर ऑफ आर्क ए बी सीला लिहायचं असेल तर याला स्प्लिट करून काय दोन आर्कच्या ॲडिशनमध्ये आपण आर्क ॲडिशन पॉस्टुलेट जे बघितलेत त्याचा वापर करता येईल का तर आर्क ए बी सी म्हणजे मेजर ऑफ आर्क ए बी प्लस मेजर ऑफ आर्क बी सी खरं खरे का नाही ए बी सीचा जो आर्क आहे त्याच्यामध्ये दोन आर्क आहेत त्याची ॲडिशन लिहिता येईल म्हणजे इथं लिहिता येईल मार्क मेजर ऑफ आर्क ए बी प्लस मेजर ऑफ आर्क काय लिहूया मुलांनो बी सी लिहूया ए इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क बी एडीचा अर्थ काय असेल बी ए डी मध्ये हा ए बी आर के आणि ए डी आर के म्हणून मी इथं लिहितोय ए बी प्लस मेजर ऑफ आर्क काय असणार आहे मुलानो ए डी असणार आहे चला ॲडिशन पॉस्टनॅलिटी वापरलं आहे आता दोन्ही बाजूंना असं काय आहे जे कॅन्सल आउट होईल तर मेजर ऑफ आर्क ए बी मेजर ऑफ आर्क ए बी गेट कॅन्सल दोन्ही बाजूंना आहे कॅन्सल झालं मग इथं राहिला मेजर ऑफ आर्क बी सी इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क ए डी बच्चे लोग दोन्हीचं आर्क सेम आहे मेजर याचा अर्थ ही आर्क बी सी ही कशी असणार आहे कॉन्ग्रंट आहे आर्क ए डीला म्हणजे याचा अर्थ या दोन्ही आर्क बी सी आणि ए डी जर कॉन्ग्रुअंट असतील मुलांनो तर आपल्याला काय दाखवायचं आहे सायकली कॉर्डर ए डी इक्वल टू बी सी दाखवायचं आहे तर बी ला रिलेटेड कॉर्ड कोणती आहे म्हणून याचा अर्थ कॉर्ड बी सी इज कॉन्ग्रुअंट टू काय लिहिता येईल तुम्हाला कॉर्ड ए डी म्हणता येईल कारण काय म्हणता येईल कॉड्स रिलेटेड टू कॉर्ड्स रिलेटेड टू कॉन्ग्रुअंट कॉंग्रुअंट आर्क्स असं तुम्हाला रीजन देता येईल ओके याचा अर्थ बी सी इक्वल टू काय लिहता येईल ए डी बी सी इक्वल टू ए डीलाच तुम्ही ए डी इक्वल टू बी सी असं छानपैकी लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता म्हणजे याचा अर्थ ए डी इक्वल टू बी सी आलेलं आहे जे आपल्याला पहिलं प्रूव करायचं होतं त्यांनी विचारलं तर ए डी इक्वल टू बी सी दाखवा दाखवलं आता मुलांनो आपल्याला तेवढ्यावर समाधान नाही <coughs> तर आपल्याला ए बी आणि सी डी एकमेकीला पार्लल दाखवायचे आहेत कुठे आहे ए बी तर ए बी इथं आहे आणि सी डी म्हणजे डी सी इथं आहे या दोघी एकमेकीला पार्लल पार्लल दाखवायचे असेल तर एकमेव गोष्ट करता येते ती म्हणजे काय त्यामध्ये जो अल्टरनेट अँगल तयार होईल झेड आकार तर ते इक्वल दाखवले तर शंभर टक्के येत्या काय असणारे मुलांनो कॉन्ग्रुवंट असणार आहेत मग आता इथं करायचं कसं ठीक uh, आहे मी मागच्यासारखंच करतो दोन अँगल घेतो आहे मला सांगा हा अँगल आणि हा अँगलचा विचार करा ह्या अँगलला ह्या अँगलने बी सी बी सी कॉर्डला काय केलं आहे बी सी कॉर्डला काय केलं आहे मुलानो आर्कला काय केलं आहे इंटरसेप्ट केलं आहे म्हणजे याला इक्वेशन नंबर इथं वन म्हणतो बरं का हे कधीतरी कामाचं असणार आहे याला म्हणण्यापेक्षा याला म्हणा सर याला याला वन ओके तर मी काय म्हणतो आहे मेजर ऑफ आर्क बी ए सी बी ए सी इक्वल टू हाफ इन टू मेजर ऑफ आर्क काय लिहिता येईल मुलानो बी सी ओके त्यानंतर मेजर ऑफ आर्क याचं नाव काय आहे डी सी ए डी सी ए इज इक्वल टू वन बाय टू मेजर ऑफ आर्क काय म्हणता येईल मला ए डी याला theorem, theorem, रीजन द्यायचं आहे इन्स्क्राईब अँगल थिअरम एन्स्क्राईब अँगल थिअरम मागच्या प्रॉब्लेममध्येही तसंच रीजन द्यायला पाहिजे हां दिलेलं नसेल तर देऊन टाकायचं आहे याला इक्वेशन नंबर टू मी टू आणि थ्री बोलू शकता ओके टू अँड थ्री दोघांचं रीजन एकच आहे इन्स्क्राईब अँगल थिअरम ठीक आहे सो so, मुलांनो सेकंड अँड थर्ड आपण लिहिलेलं आहे आता मला सांगा फ्रॉम एक द तीन फ्रॉम वन टू थ्री फ्रॉम जर लिहायचं झालं मला तर कसं लिहिता येईल हे आर्क बी सी आणि आर्क ए डीचं मेजर सेम आहे आर्क बी सी आणि आर्क बी डीचं मेजर सेम आहे म्हणजे दोघं सेम आहे हाफ हाफ तर सेमच आहे म्हणजे हे दोन्हींचं मेजर पण सेमच आहे सो so, मेजर ऑफ आर्क मेजर ऑफ अँगल बी, बी ए सी इक्वल टू मेजर ऑफ अँगल डी सी ए याचा अर्थ अँगल बी ए सी कॉन्ग्रुअन टू अँगल डी सी ए आता तुम्हाला माहिती आहे हा इथे होणार आणि इथे होणारा अँगल कसा आहे अल्टरनेट अँगल आहे आणि अल्टरनेट अँग्र जर कॉन्ग्रवंट असेल तर शंभर टक्के ए बी आणि डी सी एकमेकाला कशा असतील मुलांनो ए बी पॅरल टू काय असेल डी सी असणार आहे तर हे तुम्हाला काय झालं आहे दुसरंही प्रूव्ह झालेलं आहे मुलांनो अशा रीतीने याचं उत्तरसुद्धा आपल्याला लिहिता येईल दॅट्स इट तर मुलांनो आपण काय करणार आहोत अशाच काही एक्झाम्पल्स पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत तोपर्यंत जय हिंद अँड थँक्यू सो मच आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे नवीन नवीन जे व्हिडिओज आपण अपलोड करणार आहोत किंवा लाईव्ह सेशन असेल याचेही नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील बाय बाय